गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज आपण न्यूमरिकल ॲनालिसिसच्या लेक्चर नंबर 31 वर आहोत आणि डिवाइडेड डिफरन्स या चॅप्टरचं आपला एक्झाम्पल नंबर दुसरा सुरू आहे. काय आहे हो दुसरा एक्झाम्पल? फार महत्त्वाचा एक्झाम्पल आहे. हा एक्झाम्पल परीक्षेमध्ये नेहमी विचारला जातो. By means of the Newton's divided difference formula, find the values of f of x, find the values of f of 2, comma f of 8 and f of 15 from the following table. Arguments cha values tumhala dilele ahet 4, 5, 7, 10, 11, 13. म्हणजे ज्याची व्हॅल्यूज असतात एक्स च्या, आणि वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स च्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत 48, 100, 294, 900, 1210, 2028. मित्र हो, जर विचार केला आपण तर नंबर ऑफ व्हॅल्यूजचा, तर 6 व्हॅल्यूज दिलेले आहेत. म्हणजे अप टू 5th डिवाइडेड डिफरन्स आपल्याला काढावं लागेल. परंतु जेव्हा डिवाइडेड डिफरन्स कन्स्ट्रक्ट केलं तेव्हा असं लक्षात आलं की 4th डिवाइडेड डिफरन्स या वेळेस 0-0 आलं. सो अल्टिमेटली 5th डिवाइडेड डिफरन्स इज ऑल्सो 0. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला वापरत असताना 4th डिवाइडेड डिफरन्सच्या नंतरची टर्म नाही लिहिली तरी चालते. तिसऱ्या डिवाइडेड डिफरन्स पर्यंतच आपण फॉर्म्युला सुद्धा लिहू शकतो आणि करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करू शकतो. सोल्युशन: गिवन डाटा आर एक्स, म्हणजे x0 ची व्हॅल्यू 4 दिलेली आहे, x1 ची व्हॅल्यू 5 दिलेली आहे, x2 ची व्हॅल्यू 7 दिलेली आहे, x3 ची व्हॅल्यू 10 दिलेली आहे, x4 ची व्हॅल्यू 11 दिलेली आहे आणि x5 ची व्हॅल्यू 13 दिलेली आहे. त्याच पद्धतीनं एंट्रीज ज्या आहेत 48, 100, 294, 900, 1210 आणि 2028 अशा व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. सो देन द डिवाइडेड डिफरन्स टेबल इज एक्स एफ ऑफ एक्स डेल्टा डॅश एफ ऑफ एक्स, डेल्टा डॅश चा वर्ग एफ ऑफ एक्स, डेल्टा डॅश चा क्यूब एफ ऑफ एक्स, डेल्टा डॅशला घात 4 एफ ऑफ एक्स. योगा योगानं इथं 0 आल्यामुळे मी पुढे डेल्टा डॅश 5 एफ ऑफ एक्स लिहिलेलं नाही आहे. लिहिलं तरी काय होईल हो मित्र हो? 0 येईल आणि 0 मल्टिप्लाय एनिथिंग काय होईल? 0 होईल. त्यामुळे त्याची गरज नाही. आता एक एक ओळ सोडायची आहे आपल्याला आणि टेबल तयार करायचा आहे. 4, 5, 7, 10, 11, 13, 48, 100, 294, 900, 1210, 2028. आता व्हर्टिकली लिहिलं आणि हे तुम्ही टेबल तयार करत असताना तुमच्या नोटबुक मध्ये सुद्धा अर्ध्या पेज पेक्षा जास्त जर असेल तरच आपण टेबल कन्स्ट्रक्ट करणार आहोत. 2-4 ओळ असल्यानंतर जर तुम्ही हा टेबल कन्स्ट्रक्ट करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तिथं ओळ सोडण्यासाठी मिळणार नाही. म्हणून दुसऱ्या पेजवर जायचं आणि कन्स्ट्रक्ट करायचं. आता मी तुम्हाला 2 वेळा डिफरन्स टेबल डिवाइडेड कॅल्क्युलेट करून दाखवलेला आहे. इथं मी डायरेक्ट सांगणार मात्र ते 100 मायनस 48 डिवाइडेड बाय 5 मायनस 4 गिव्ज 52. 294 मायनस 100 डिवाइडेड बाय 7 मायनस 5 गिव्ज 97. 900 मायनस 294 डिवाइडेड बाय 10 मायनस 7 गिव्ज 202. 1210 मायनस 900 डिवाइडेड बाय 11 माइनस 10 गिव्स 310. 2028 माइनस 1210 डिवाइडेड बाय
13 माइनस 11 गिव्स 400 म्हणजे 409. आता मात्र दुसऱ्या वेळेस तीन आर्ग्युमेंटची गरज आहे, त्याच्यामुळे मी इकडे बोट ठेवतो. 97 मायनस 52 डिवायडेड बाय 7 मायनस 4 गिव्स 15. 202 मायनस 97 डिवायडेड बाय 10 मायनस 5 गिव्स 21. 310 मायनस 202 डिवायडेड बाय 11 मायनस 7 गिव्स 27. 409 मायनस 310 डिवायडेड बाय 13 मायनस 10 गिव्स 33. तीन आर्ग्युमेंटचा वापर केला, आता चार आर्ग्युमेंटचा वापर करावा. 1 मायनस 1 झिरो आलं, त्याच्यामुळे 10 मायनस 4 बी काय येईल डिवाइडला, जे काही आलं 6, झिरो डिवाइडेड बाय एनिथिंग इज झिरो. त्याच्यानंतर 1 2 3 4, त्याच्यानंतर 1 मायनस 1 पुन्हा झिरो येते, डिवाइडेड बाय काही राहिलं तर झिरोच होईल, त्याच्यामुळे पुढे जाण्यात काही मतलब नाही. आता व्हॅल्यूज कशा घ्यावं लागेल तुम्हाला, एफ ऑफ एक्स झिरो 48, डेल डॅश एफ ऑफ एक्स झिरो कॉमा एक्स वन 52, डेल डॅशचा स्क्वेअर एफ ऑफ एक्स म्हणजेच एफ ऑफ एक्स झिरो एक्स वन एक्स टू, एफ ऑफ एक्स झिरो एक्स वन एक्स टू एक्स थ्री अँड सो ऑन. तर मग वी नो दॅट न्यूटन्स डिवायडेड डिफरन्स फॉर्म्युला इज, ते आता आपण न्यूटन्स डिवायडेड डिफरन्स फॉर्म्युला लिहिणार आणि त्यामध्ये ह्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज ठेवणार आहे. एफ ऑफ एक्स विच इज इक्वल टू एफ ऑफ एक्स झिरो प्लस एक्स मायनस एक्स झिरो इंटू एफ ऑफ एक्स झिरो कॉमा एक्स वन प्लस एक्स मायनस एक्स झिरो इंटू एक्स मायनस एक्स वन इंटू एफ ऑफ एक्स झिरो कॉमा एक्स वन कॉमा एक्स टू प्लस एक्स मायनस एक्स झिरो इंटू एक्स मायनस एक्स वन इंटू एक्स मायनस एक्स टू इंटू एफ ऑफ एक्स झिरो कॉमा एक्स वन कॉमा एक्स टू कॉमा एक्स थ्री प्लस डॉट डॉट डॉट. किंवा तुम्हाला याच्या पुढची टर्म जर लिहायची असेल तर एक्स प्लस एक्स मायनस एक्स झिरो एक्स मायनस एक्स वन एक्स मायनस एक्स टू एक्स मायनस एक्स थ्री एफ ऑफ एक्स झिरो एक्स वन एक्स टू एक्स थ्री एक्स फोर प्लस डॉट डॉट डॉट. मित्र हो, मी पुढची टर्म न लिहिण्याचं कारण आहे की पुढे चौथा डिफरन्स आणि पाचवा डिफरन्स टेबलमध्ये झिरो आलेला आहे, त्यामुळे झिरो मल्टिप्लाय एनिथिंग झिरोच होणार आहे म्हणून लिहिलेलं नाही आहे. एफ ऑफ एक्स झिरोची किंमत टेबलमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे 48 प्लस एक्स मायनस एक्स झिरो, एक्स झिरोची किंमत 4 इंटू डेल डॅश एफ ऑफ एक्स झिरो कॉमा म्हणजे डेल डॅश एफ ऑफ एक्स किंवा एफ ऑफ एक्स झिरो कॉमा एक्स वन 52 प्लस एक्स मायनस 4 एक्स मायनस 5 एफ ऑफ एक्स झिरो एक्स वन एक्स टूची व्हॅल्यू 15 प्लस एक्स मायनस 4 एक्स मायनस 5 एक्स मायनस 7 1. तर ह्या ज्या व्हॅल्यूज आहे, मायनस 4 एक्स झिरोची व्हॅल्यू आहे, मायनस 5 एक्स वनची व्हॅल्यू आहे, मायनस 7 एक्स टूची व्हॅल्यू आहे आणि 52 हे एफ ऑफ एक्स झिरो एक्स वनची व्हॅल्यू आहे, 15 एफ ऑफ एक्स झिरो एक्स वन एक्स टूची व्हॅल्यू आहे, 1 एफ ऑफ एक्स झिरो एक्स वन एक्स टू एक्स थ्रीची व्हॅल्यू आहे आणि 48 एफ ऑफ एक्स झिरोची व्हॅल्यू आहे, जे की टेबलमध्ये ऑलरेडी आपल्याला सांगितलेलं आहे. सो विच इज इक्वल टू 48 प्लस 52 न मल्टीप्लाय केलं 52x मायनस 52 इंटू 4 इज 208 प्लस हे 15 आधी लिहिलं, याचं मल्टिप्लिकेशन केलं, एक्स स्क्वेअर मायनस 5x मायनस 4x प्लस 20 म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 9x प्लस 20 प्लस पुन्हा एक्स मायनस 7 राहू दिलं आणि एक्स मायनस 4 एक्स मायनस 5 चं जसं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे
तस इथे येईल एक्स स्क्वेअर मायनस नाईन एक्स प्लस ट्वेंटी इंटू एक्स मायनस सेवन प्लस झिरो प्लस डॉट डॉट डॉट. सो विच इज इक्वल टू 48 मायनस 208 इज मायनस 160 प्लस 52x प्लस 15x स्क्वेअर मायनस 15 इंटू 9 135x 15 इंटू 20 प्लस 300 प्लस x ने याला मल्टीप्लाय केलं x क्यूब मायनस 9x स्क्वेअर प्लस 20x मायनस 7 ने याला मल्टीप्लाय केलं तर मायनस 7x स्क्वेअर मायनस मायनस प्लस 63x प्लस 100 मायनस इन मायनस 7 इंटू 20 मायनस 140. सो विच इज इक्वल टू आता एक्स क्यूब ची टर्म इथे एक आहे एक्स स्क्वेअर मायनस 9x स्क्वेअर प्लस 15x स्क्वेअर म्हणजे प्लस 6x स्क्वेअर मायनस 7x स्क्वेअर म्हणजे मायनस x स्क्वेअर मायनस 160 मायनस 160 प्लस 300 इज 140 140 मायनस 140 झिरो त्याच्यानंतर 52x 52x 62x 72x ओके 72x 75 तीन जर मिळवले तर 75x आणि 60 जर मिळवले तर 135x म्हणजे x च्या टर्मची बेरीज 135x मायनस 135x इज अगेन झिरो. तर एफ ऑफ एक्स काय मिळालं मित्र हो एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर याला इक्वेशन नंबर वन. आता आपल्याला टू फाइंड एफ ऑफ टू कॉमा एफ ऑफ एट अँड एफ ऑफ 15 म्हणजेच काय हो एक्स इज इक्वल टू टू एफ ऑफ टू ची व्हॅल्यू मिळेल एक्स इज इक्वल टू एट एफ ऑफ एट ची व्हॅल्यू मिळेल आणि एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 15 एफ ऑफ 15 ची व्हॅल्यू मिळेल. सो टू फाइंड एफ ऑफ टू कॉमा एफ ऑफ एट अँड एफ ऑफ 15 आता एक्स इज इक्वल टू जर आपण टू ठेवलं इक्वेशन वन मध्ये तर आपल्याला एफ ऑफ टू इज इक्वल टू टू चा क्यूब मायनस टू चा स्क्वेअर विच इज इक्वल टू एट मायनस फोर इज फोर. त्याच्यानंतर एक्स इज इक्वल टू जर एट ठेवलं इक्वेशन वन मध्ये तर एफ ऑफ एट इज इक्वल टू एट चा क्यूब मायनस एट चा स्क्वेअर विच इज इक्वल टू एट स्क्वेअर इन ब्रॅकेट एट मायनस वन विच इज इक्वल टू 64 इंटू 7 याचं मल्टिप्लिकेशन 728 सी 8 हच्या 2 7 सकम 42 आणि 2 44 448 अँड लास्टली एक्स इज इक्वल टू 15 सबस्टिट्यूट इन इक्वेशन 1 हेन्स एफ ऑफ 15 विच इज इक्वल टू 15 चा क्यूब मायनस 15 चा स्क्वेअर विच इज इक्वल टू 15 स्क्वेअर टेकन आउट कॉमन इन ब्रॅकेट 15 मायनस 1 विच इज इक्वल टू 15 चा स्क्वेअर किती येते 225 15 मायनस 1 किती येते 14 मल्टीप्लाय 14 याचा गुणाकार जर केलं 14 पंचे 70 0 7 14 दोन्ही 28 आणि 7 35 5 3 14 दोन्ही 28 आणि 3 31 अशा पद्धतीनं 3115 आपलं उत्तर येईल. एफ ऑफ टू चं 4 आलं एफ ऑफ एट चं 448 आलं एफ ऑफ 15 चं 3150 आलं. मित्र हो तुमच्या लक्षात आलं असेल की डिवाइडेड डिफरन्स टेबल कन्स्ट्रक्ट करताना आपल्याला फार केअरफुली टेबल कन्स्ट्रक्ट करावं लागतं. एक जरी आर्ग्युमेंट किंवा एक जरी आपण डिफरन्स चुकवला तर आपलं थ्रूआउट प्रॉब्लेम चुकू शकते. तर या लेक्चरसाठी आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.